नमस्कार, मी गौरव गोपीचंद शामकुले, स्वच्छता मित्रा। आज जागतिक पर्यावरण दिवस, सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ज्या निसर्गाने आम्हाला भरभरून दिलं, आज त्याचा दिवस आहे। आज एक दिवस तरी आपण सगळ्यांनी त्या निसर्गासाठी किंवा आपल्या परिसरात स्वच्छता केली पाहिजे, झाडं लावले पाहिजे, पाण्याचं योग्य नियोजन यासाठी आपण आपलं पाणी जे वेस्टेज जाते त्यासाठी नियोजन केलं पाहिजे। गेल्या 69 दिवसापासून आम्ही स्वच्छता मित्रा सोमनाथ मंदिर व साईडचा धबधबा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहे। 12 महिने पाणी वाहत राहिलं पाहिजे, परिसराची स्वच्छता राहिली पाहिजे, जंगल वाचलं पाहिजे, येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे, यासाठी स्वच्छता मित्र गेल्या 69 दिवसापासून सातत्याने प्रयत्न करीत आहे। आज आम्हाला 70 दिवस पूर्ण स्वच्छतेला झालेले आहेत। आम्ही प्रामुख्याने परिसर स्वच्छ केलेला आहे, पाण्याची जे 12 महिने पाणी वाहत राहिलं पाहिजे यासाठी आजही 12 महिने पाणी वाहत आहे। भर उन्हाळ्यातही इथला आमचा धबधबा वाहत आहे। माझे मित्र बबलू गिडाम सातत्याने माझ्यासोबत असतात, या धबधब्याची ते पाहणी करत असतात। पाण्यात साचलेला पूर्ण हा कचरा, वेफरचे तुकडे, दारूच्या बाटला, त्या आम्ही त्या पंजाच्या सहाय्याने बाहेर काढत असतो। आज 70 दिवस आमच्या स्वच्छतेला पूर्ण झालेले आहेत। आज पूर्ण धबधबा स्वच्छ आहे, पूर्ण पाण्याचा प्रवाह थोडाफार कमी झाला, पण आज 12 महिने झाले तरी पाणी वाहत आहे प्रामुख्याने। आज सकाळी आम्ही आल्याबरोबर एक मोठी चुंगडी बिस्लरीच्या बाटल्या जमा केल्या, पूर्ण एक चुंगडी आल्याबरोबर। आम्ही ज्या आधीच्या जमा केल्या त्या वेगळ्या आहेत। आम्ही फक्त एक दिवस दाखवण्यापुरतं स्वच्छता करत नाही, पर्यावरण दिवस मनवत नाही, पण आम्ही हप्त्याचे रविवार आणि बुधवार हा दिवस आम्ही पर्यावरण वाचवण्यासाठी मनवतो, पर्यावरण दिवस म्हणून मनवतो। फक्त एक दिवस 5 जून हा फक्त एक आपण दिवस मनवतो की आज झाडे लावले पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे। त्याच्यानंतर काय आपण काय करतो? काहीच नाही, फोटो काढून फक्त दाखवून देतो। पण प्रामुख्याने जे आपण योजना राबवत आहे पर्यावरणाला वाचवण्यासाठी, त्याचा सातत्याने सखोल अभ्यास केला पाहिजे। पर्यावरण वाचेल तर आपण वाचणार, हे सगळं आमचं वैभव आहे। हे सोमनाथ आजही पाणी वाहत आहे माझ्या मागे, तुम्ही येऊन बघू शकता, स्वच्छता दिसेल तुम्हाला, डस्टबिन दिसेल तिथे। आम्हाला या दारूच्या बाटला, बिस्लरीच्या बाटला, तुमचे दारूचे ग्लास उचलण्यासाठी लाज वाटत नाही, पण जे पिणारे आहे त्यांना मी विनंती करतो की तुम्ही त्या इथं तिथं बाटला फोडता त्या कृपा करून फोडू नका। आमच्या पर्यावरणाला त्याचा त्रास होतो, या निसर्गाला त्याचा त्रास होतो, पर्यटकाला त्रास होतो, यासाठी आपण फोडू नका। मी तुम्हाला विनंती करते की आपण डस्टबिन लावले, त्या डस्टबिनमध्ये तुम्ही त्या बाटला टाका, या एन्जॉय करा, सोमनाथच्या या निसर्गाचा आस्वाद घ्या, कारण की तुम्हाला शहरात एवढी शुद्ध हवा कुठं मिळणार नाही सोमनाथशिवाय। म्हणून एकदा सोमनाथला या, या सोमनाथ बघा। आता आपण समोरची अडचण वाटचाल करत आहे, चांगला एक बंधारा आपण सोमनाथला बांधत आहे। माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून, पर्यटन विभागाकडून आपल्याला या सोमनाथ मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी 1 करोड रुपये निधी मंजूर झालेला आहे, आणि त्या डेव्हलपमेंटचं काम 10 दिवसापासून सुरू आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मी आभार मानतो की भाऊ आपण आम्हाला या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला, आज आमचा सोमनाथचा विकास होईल, पर्यटक वाढेल। एक भाऊला अजून विनंती आहे की आमचा सोमनाथचा गेट इथून चालू झाला पाहिजे, कारण की इथल्या युवकांना रोजगार मिळेल, पर्यटन वाढेल प्रामुख्याने, यासाठी आपण सातत्याने थोडी पाठपुरावा करून आमचा गेट लवकर चालू झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा। आमचा एक बंधारा आहे तो सोमनाथचा, तिथे तो पाणी सगळा वेस्टेड जात आहे, आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत की तो पाणी वाचला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या तलावापर्यंत, विहिरीत किंवा आपल्या मूळच्या नदीला गेल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। त्यासाठी आपण सातत्याने त्या बंधाऱ्याची आता मागणी करणार आहे, आणि तो जो बंधारा आहे तो पण पर्यटकासाठी, आंघोळीसाठी एक
निसर्गाची देन राहणार आहे. हा पाणी आपण कुठं पिण्यासाठी वापरू शकणार आहो का किंवा एमआरडीसीला देऊ शकतो का सोमनाथ तिथला, त्यासाठी आपण सध्या त्याने इथं प्रयत्न करत आहे. मी सगळ्यांना विनंती करते की आपले काही सुझाव असतील इकडे तर आपण आम्हाला नक्की कळवा. आम्ही सज्जता मित्रा प्रामुख्याने सोमनाथ देवस्थान याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन राहू, सातत्याने स्वच्छता करत राहू. ज्या होणाऱ्या घडामोडी आहेत तिकडच्या याच्यातकडे आम्ही प्रयत्नशील राहू, कारण की हे आम्हाला बदलवायचं आहे, यांचे विचार बदलवायचे आहेत. त्याशिवाय हा बदलणार नाही. जी बी जे याच्याकडे लक्ष देत होते त्यांचे विचार बदलले तर हा सगळा परिसर बदलू शकतो. याच्यासाठी आपण पण बदललो पाहिजे. यासाठी आम्ही सातत्याने परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून शोध विचार बहुदेशीय संस्था सातत्याने प्रयत्न करीत राहील. आम्हाला डस्टबिनची आवश्यकता आहे. आपण आम्हाला डस्टबिन दिलं तर योग्य होईल. आपला एक हात या निसर्गासाठी राहील. एकदा या सोमनाथला धन्यवाद.